व्यक्तीवरून लीलाधर आणि संजय दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. लीलाधर आणि संजय एकमेकांचे घनिष्ठ मित्र होते. ते नेहमी सोबत दारू प्यायचे. 4 ऑक्टोबरला लीलाधर टंडन हा संजय ठाकरेच्या घरी गेला. दारू पिण्यास येण्यास नकार दिल्यामुळे त्याने संजयला पत्नी व मुलीसमोर शिवीगाळ केली. याचाच राग संजयने मनात धरून ठेवला. संजय हा ट्रक ड्रायव्हर होता. तो 5 ऑक्टोबरला लीलाधर यांच्या घरी गेला. एक दुचाकी आणायची आहे म्हणून त्याला सोबत घेतले. रस्त्यात दारू खरेदी केली आणि थेट तेथून संजय याला शिवशंभूनगर येथे राहणाऱ्या त्याच्या पूजा नावाच्या प्रियसीच्या घरी घेऊन गेला. पूजाने त्यांना पाणी आणि शेंगदाणे भाजून दिले. दोघेही घराच्या छतावर दारू पिण्यासाठी गेले. या दरम्यान लीलाधरने पूजासोबत असलेल्या अनैतिक संबंधावरून संजयला शिवीगाळ केली. त्यामुळे विषय चांगला चिघडला. यातून दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. यावेळी संजयने धारधार शस्त्राने लीलाधरच्या गळ्यावर, मानेवर तसेच अनेक ठिकाणी वार करत त्याला रक्ताच्या थारोड्यात लोळवले. यानंतर त्याला छतावरून थेट खाली फेकले. यात तो गंभीर जखमी झाला. प्रियसीच्या चरित्रावर संशय घेतल्यामुळे चिडलेल्या युवकाने मित्राचा प्रियसीच्या घराच्या छतावरून फेकून खून करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. लीलाधर रवी टंडन 24 वर्ष राहणार भवानीनगर पारडी असे हत्येचा प्रयत्न केलेल्या युवकाचे नाव आहे. तर पारडी पोलिसांनी आरोपी संजय दशरथ ठाकरे भवानीनगर याला 2 तासात अटक केली आहे. इसमें एक घटना हुई थी भवानीनगर गुरुदेव पांठेला के पास में. एक जो लीलाधर टंडन ये उसमें इंजर्ड है. इस पर्सन को उसी का दोस्त जो है संजय ठाकरे, इनसे आपस में कुछ बातचीत होते होते अनबन हो गई और उनका झगड़ा में रूपांतरित हुआ. उस झगड़े के कारण जो उसी दिन 4 तारीख को जो झगड़ा हुआ 10:30 बजे, उसके कारण को लेके लीलाधर टंडन ने उसको गाली दी थी. तो वो जो भी है झगड़ा अनबन हो गया. उसके बाद में उस झगड़े का रोष पकड़ के ये जो संजय ठाकरे है उसी का दोस्त, उसने उसको घर पे जाके बाइक पे बिठाया और कुछ गाड़ी के बहाने से उसको घर से वहाँ से लेके गया और पावन गांव के निर्जन स्थल पे उसको जाके वहाँ से उसने झगड़ा किया. फिर वहाँ पर वो मीठा बोल के उससे फिर उसको वहाँ से शंभूनगर कलमना हद्दी में एक एरिया है, उस एक बिल्डिंग है उसके वहाँ पे एक जो पहचान वाली औरत है उसके बिल्डिंग में लेके जाके उसको टेरेस पे झगड़ा किया. फिर उसको पाउची से, जो घर में पाउची रहती है उससे उसको गर्दन पे मार के उसको वहाँ से ऊपर से टेरेस से नीचे धक्का मार के ढकेल दिया.